सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे। आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 1691 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 635 व्यक्तींचे 14 दिवस पूर्ण झालेले आहेत। अद्याप 1056 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत। इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 1031 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 315 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे। अद्यापही 716 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत। आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे। आयसोलेशन वॉर्डमध्ये आतापर्यंत 718 व्यक्तींना ऍडमिट करण्यात आलेले आहे, त्यापैकी 504 व्यक्तींचा अहवाल प्राप्त झालेला आहे। त्यापैकी 490 व्यक्ती हे निगेटिव्ह आढळलेले असून 14 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। अद्यापही 214 व्यक्तींचे रिपोर्ट्स अवेटेड आहेत। असे एकूण 14 पॉझिटिव्ह रुग्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत, यात आज आढळून आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे। नव्याने आढळून आलेला रुग्ण हा पाचापेठ परिसरातील आहे। आज रोजी 13 व्यक्तींचे उपचार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत, यापैकी 12 व्यक्ती पाचापेठ परिसरातील असून एक व्यक्ती रविवारपेठ परिसरातील आहे। आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 14 रुग्णांच्या संपर्कातील एकूण 374 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे व त्यांची अधिक तपासणी सुरू आहे। सद्यस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या 13 रुग्णांचा उपचार सिव्हिल हॉस्पिटलचे डीन, सर्जरी व मेडिसिन डिपार्टमेंटचे एचओडी हे स्वतः करीत आहेत। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।